नमस्कार मंडळी जीवन मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना पुढे महिने सश्रम कारावास आणि दहा हजार वेळेस असं कृत्य करताना तो दिसून दिसून आला किंवा आढळून आला तर त्याला एक वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा होणार आहे महाराष्ट्र सार्वजनिक दारूबंदी कायद्याचं कडक अंमलबजावणी केली असून गड किल्ल्यांवर गैरवर्तन करणाऱ्यांना ही शिक्षा लागू होणार आहे गड किल्ल्यांचे भंग करणाऱ्या तरिलामांवर आणि गैरवर्तण करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आदेश ग्रह विभागाने दिलेले आहेत महाराष्ट्रातील दिल गडकिल्ले हे महाराष्ट्राचे सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत या किल्ल्यांचे पूर्णपणे राखणे गरजेचे आहे मात्र या गडकिल्ल्यांना भेट देताना काही समाजकंटक मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात सार्वजनिक शांततेस बाधा पोहोचेल असे गैरप्रकार गैरवर्तन करणे किल्ल्यांवरील वैभवशाली पुरातन वास्तूंचे नुकस्का, नुकस्का, नुकसान नुकसान या भंग करण्याचे प्रयत्न त्यावेळी करत असतात अशा प्रकारे गड किल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्या समाजकंटकांना आळा बसावा या दृष्टिकोनातून राज्य सरकारकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी मद्यप्रशन करण्याची परवानगी देण्यात आली आहे अशी जागा वगळता अन्य सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत गैरशिस्तीने वागल्यास या गैरवर्तनाबाबत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास सन एकोणीसशे एकोणपन्नास चा पंचवीसावा कलम मधील कलम पंच्याऐंशी आण शिक्षेबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत फलक पुरातत्व विभागातर्फे गड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत या शिक्षेमुळे निश्चितपणे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर बसणार आहे किल्ल्यांवर जाऊन दारू पीत गोंधळ घटना आपल्या समोर आलेल्या आहेत गड किल्ल्यांवर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या काही लोकांना गडप्रेमींकडून नेहमी चोप देण्याची घटनाही आणि तसेच व्हिडिओ समोर आलेले होते त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतलेला आहे अशाच अनेक बातम्यांसाठी पाहत राहा जीवन मराठी तोपर्यंत धन्यवाद